नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपले स्वागत आहे प्रोग्रामिंग ज्ञान या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। तर आजचा आपला विषय आहे व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप, ह्यांना कसं लिहायचं आणि ह्यांचे उपयोग काय ते आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो चला सुरू करूयात। तर मित्रांनो जो व्हाईल लूप असतो तो फॉर लूप सारखाच असतो, सेम असतं सगळं, फक्त आपण व्हाईल लूप केव्हा वापरतो जेव्हा आपल्याला माहीत नसतं की आपली जी कंडिशन आहे ती, म्हणजे आपला जो डेटा आहे तो कुठपर्यंत आहे, म्हणजे कंडिशन एंडलेस आहे, तेव्हा आपण व्हाईल लूप वापरतो। जे आपल्याला पॅरामीटर्स माहीत नाहीत नीट, तेव्हा आपण व्हाईल लूप वापरतो। तर मित्रांनो पहिले आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊ, इंट आय इक्वल टू 10। आता आपण या एक्झाम्पलमध्ये काय करणार आहे, 10 पासून ते 1 पर्यंत जाणार आहे। मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, फॉर लूपच्या आपण 1 पासून ते 10 पर्यंत गेलो, यामध्ये आपण रिव्हर्स जाणार आहे। तर मी इंट आय इक्वल टू 10 लिहिला, त्याच्यानंतर आपण इथे लिहू व्हाईल। आता तुम्हाला ह्याच्यासाठी टॅप दाबायचं किंवा एंटर दाबायचं, मी टॅप दाबतो, तुम्ही एंटर पण दाबू शकता। इथे आपल्याला कंडिशन लिहायची, आपल्याला कंडिशन काय चेक करायची, आपल्याला रिव्हर्स जायचे, रिव्हर्स जायचे, त्याच्यामुळे मी आय लिहिलं। इथे जो जे मोठे एंड आहे ते मी आय इकडे करणार आहे, म्हणजे आय मोठा आहे आणि इक्वल टू 10 तिथपर्यंत ही कंडिशन चालेल। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, आपल्याला इथे प्रिंट एफ आणि इथे आपल्याला लिहायचं %D, I। त्याच्यानंतर मित्रांनो इथे आपण आय मायनस मायनस करू, कारण आपल्याला रिव्हर्समध्ये जायचंय। सॉरी मित्रांनो 1 आहे, आपल्याला 10 पासून ते 1 पर्यंत जायचंय, मी कधी कधी चुकीच्या कंडिशन लिहितो। इथं 1 लिहायचं होतं आपल्याला, कारण आपण 10 पासून ते 1 पर्यंत जातो। तर मित्रांनो ह्याच्यानंतर आपल्याला जस्ट रन करायचंय। तर आता इथे इथे स्लॅश टी दिला तर हे आउटपुट नीट दिसेल कन्सोलवरचं, परत एकदा रन करू। तर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, 10 पासून सुरू झालं ते 1 पर्यंत आलं हे असं। आणि जर मी इथं प्लस प्लस केलं असतं आणि ही अशीच कंडिशन राहून दिली असती तर इन्फायनाईट स्टेटमध्ये गेलं असतं, कारण आपण काहीतरी चुकीची कंडिशन लिहितोय त्याच्यामुळं। आणि बघा तुम्ही फॉर लूप मध्ये नोटीस केला असताल, आपण हे सगळे जे तिन्ही कंडिशन्स आहेत ते आपण पॅरेंथिसिस मध्ये लिहितो या, पण आपण इथं सेपरेट सेपरेट लिहितो सगळं। तर हा फरक आहे व्हाईल लूप आणि फॉर लूप मधला। आता मित्रांनो आपण डू व्हाईल लूप बघू। तर डू व्हाईल लूप काय करतो ते पण तुम्हाला सांगतो मी। इथे आपण पहिले काय करू, हे कमेंट आउट करू। आणि आता मित्रांनो तुम्हाला एक सिंपल शॉर्टकट सांगायचं आहे। आता समजा तुम्हाला जर एखादी गोष्ट कमेंट आउट करायची ना, कमेंट आउट, तर सिलेक्ट करायचं त्या गोष्टीला आणि कीबोर्डवर कंट्रोल आणि स्लॅश दाबायचं, फॉरवर्ड स्लॅश, कमेंट आउट झाली ती गोष्ट। तर इथे मित्रांनो आपल्याला काय करायचंय, डू व्हाईल लूप म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो। आता तुम्ही कंडिशन चुकीची जरी टाकली ना तरी तो डू व्हाईल लूप एकदा एक्झिक्यूट होणारच आहे। डू आता व्हाईल लूप आणि फॉर लूप काय करतात, आतमध्ये यायच्या आधीच कंडिशन चेक करतात, पण डू व्हाईल लूपचं उलट आहे। डू व्हाईल लूप काय करतो, पहिले कंडिशन चेक करतो, नाही सॉरी, पहिले आतमध्ये त्या आतमधल्या कोड ब्लॉकला एक्झिक्यूट करतो मग कंडिशन चेक करतो, तो एक्झिट कंट्रोल लूप आहे। आणि फॉर लूप आणि व्हाईल लूप एंट्री कंट्रोल लूप आहेत। मी तुम्हाला हे प्रिव्हियस सेशनमध्ये सांगितलंय, तुम्ही जाऊन बघा ते। तर इथे आपल्याला जसं डू लिहायचंय आणि टॅप हिट करायचं, तुम्हाला तुमचा डू व्हाईल लूप येऊन जाईल। तर आता इथे आपल्याला कोड ब्लॉक लिहायचा आहे, तर मी कोड ब्लॉक मध्ये काय लिहिल, हे सेम गोष्ट लिहिल। इथे मी हे प्रिंट करेल आणि मित्रांनो इथे आपल्याला कंडिशन द्यायची आहे, कंडिशन आपण हीच देणार आहे। आणि इथे पेस्ट करू आणि इथे आय मायनस मायनस। आता आपण बघू हे रन होतंय की नाही नीट। तर इथे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पण नीट रन झालं। पण जर आता मी इथे कंडिशन काहीतरी चुकी, मी आहे ना चुकीच्या कंडिशनचे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। इथे मी पहिले आय प्लस प्लस करतो, याला 1 करतो आणि एकदा प्रिंट करून पाहतो, मग येतो चुकीची कंडिशन, हे 9 पर्यंत प्रिंट होते। आणि आता जर मी इथे हे काहीतरी असं दिलं, 1 दिलं, नाही 1 पण नाही, चला 0 दिलं, आणि जर रन केलं तर तुम्हाला इथे 1 हे बघा, हा 1 प्रिंट करतोय
मग हे बघा, तुम्ही एकदा, तुम्हाला मी एकदा परत समजून सांगतो. हा काय करतोय लूप, हा पहिलेच हा कोड ब्लॉक एक्झिक्यूट करतोय आणि मग कंडिशन चेक करतोय. त्याच्यामुळे बघा, वन प्रिंट झाला पहिले. पण जर आपण हे व्हाईल लूप आणि फॉर लूप मध्ये केलं असतं तर काय झालं असतं? इनफायनाईट स्टेट मध्ये गेला असता लूप, काहीतरी विचित्र झालं असतं. पण या लूप मध्ये काय झालं, ह्यांनी कंडिशन चुकीची झाली, पण ह्यांनी एकदा ते कोड ब्लॉक रन केला कंडिशन चुकीची असून. हे तुम्हाला कळालं असेल आशा करतो मी, डू व्हाईल लूप काय करतो. आणि आपण पुढच्या येणाऱ्या सेशन्स मध्ये टाईप कास्टिंग, गो टू स्टेटमेंट्स आणि स्विच केस स्टेटमेंट्स बघणार आहोत. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Give me reasons to doubt.